येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केलेली आहे तक्रारदार यांच्या कंपनीने सादर केलेल्या सोलर इन्स्टॉलेशनची फाईल मंजूर करण्याकरिता उपकार्यकारी अभियंता अतुल श्रीरंग पेटकर राहणार तासगाव यांना पंचेचाळीस हजारांची लाच घेताना हात पकडण्यात आलाय प्रकरणी सहाय्यक अभियंता सागर विलास चव्हाण राहणार नवेखेड चव्हाण याला ताब्यात घेण्यात आलाय दोघांवर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी होती अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुजय घाडगे यांनी दिली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस सप्टेंबर तसेच तीन ऑक्टोंबर रोजी चौकशी केली होती पेटकर चव्हाण यांच्या विरोधात सापळा रचून तक्रारीची शहानिशा करण्यात आली यावेळी पेटकर व चव्हाण यांनी तक्रारदाराला पंचेचाळीस हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झालं त्यानंतर आज संबंधिताला पंचेचाळीस हजार रुपये घेऊन पेटकर व चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आले यावेळी पेटकर यांनी तक्रारदाराला लाचेची मागणी केली पंचेचाळीस हजार रुपये स्वीकारल्याचे समोर आले या, ला या प्रकरणी सागर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात ता आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस